Good morning, friends. Now, let us start to discuss the very important poem by Maya Angelou. The title of the poem is Phenomenal Woman. This particular poem is written by the American poet who is very popular for her biographical contribution. Friends, while discussing this particular poem, we should understand the Significance of the poet's contribution to literature, and you will find that in the introductory paragraph of this poem, the writer has given her contribution to literature. In which anthology she has presented her poems, at the same time, what is her perspective towards life that can be also understood through her poems.

आता ह्यात वेगळे पण काय आहे म्हणजे सर्वसामान्य स्त्री आणि ही जी फिनॉमिनल वुमन आहे किंवा ही जी फिनॉमिनल स्त्री आहे फिनॉमिनल स्त्री ही सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा एक वेगळी आहे तिच्यामध्ये असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत किंवा तिच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते सर्वसामान्य स्त्रीपेक्षा कितीतरी वेगळे आहेत तिच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्टिव आहे काहीतरी अद्भुत आहे किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्यामुळं लोक तिच्याकडं बघितल्यानंतर आकर्षित होतात आणि वारंवार या कवितेच्या प्रत्येक स्टानच्या शेवटी कवी या ठिकाणी काय म्हणतो आहे की आय एम अ फिनॉमिनल वुमन म्हणजेच काय की मी एक अशी स्त्री आहे की जी आश्चर्यकारक आहे अद्भुत आहे मेरॅक्युलस आहे सरप्रायझिंग आहे किंवा मिस्टेरियस आहे किंवा जी एक तिच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की जी लोकांना समजण्याच्या पलीकडची आहे सहज समजू शकत नाही आणि त्यामुळं माया अँजिलो ह्या कवितेच्या प्रत्येक स्टांजामध्ये किंवा प्रत्येक स्टांजाच्या शेवटी स्वतःला असर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि तसा विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आलेलं होतं परंतु आज बा जी शिकलेली भारतीय स्त्री आहे ती स्वतःला असर्ट करते आहे किंवा ती स्वतःला सिद्ध करते आहे की मी एक स्त्री असली तरीसुद्धा मी कुणीतरी एक पदावरती किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये मी एक अचीवमेंट केलेली आहे किंवा माझं कॉन्ट्रिब्युशन समाजाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळं माझं अस्तित्व हे निश्चितपणानं तुम्ही नोट करण्यासारखं आहे किंवा त्याची दखल घेण्यासारखं आहे आणि म्हणून या कवितेच्या सुरुवातीलापासून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माया एनजिलिओ हो, हे या कवितेमध्ये सांगत आहेत की इतर स्त्रियांपेक्षा मी काहीतरी वेगळे आहे आणि ते स्वतःला कसं पोर्ट्रे करतात हे या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत प्रेट्टी विमेन वंडर व्हेअर माय सिक्रेट लाईज आय एम नॉट क्यूट ऑर बिल्ड टू सूट अ फॅशन मॉडेल साईज म्हणजे सुंदर स्त्रियांनासुद्धा वाटतं की माझ्यामध्ये असं काय सिक्रेट आहे रहस्यमय आहे की मी ही खूप सुंदर दिसते आहे म्हणजे कदाचित गौरवर्णीय स्त्रिया किंवा शुभ्र रंगाच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कदाचित स्वतःला सुंदर समज समजत असतील परंतु त्यांच्याहीपेक्षा ही कृष्णवर्णीय स्त्री अतिशय सुंदर आहे सावळी जरी असली दिसायला कृष्णवर्णीय जरी असली तर ती अतिशय सुंदर आहे आता त्याच्यामध्ये त्या स्त्रीमध्ये एखाद्या मॉडेलला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कदाचित नसतील पण तरीही असा काहीतरी वेगळेपणा आहे की जो मिस्टेरियस आहे जो गूढ आहे रहस्यमय आहे आणि तो मिस्टेरियस त्या तिच्यामध्ये असणारा जो घटक आहे त्याच्यामुळं ती सर्वांना आवडते किंवा सगळे लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होतात बट वेन आय स्टार्ट टू टेल देम द थिंक आय एम टेलिंग लाईज आणि ज्यावेळी ती स्वतः सांगण्याचा प्रयत्न करते की माझ्यामध्ये मिस्टेरियस अशा पद्धतीचं काय आहे परंतु लोकांना वाटतं की ती खोटं बोलते आणि मग ती म्हणते आय से इट इज इन द रिच ऑफ माय आर्म्स द स्पॅन ऑफ माय हिप्स द स्ट्राईड ऑफ माय स्टेप द कर्ल ऑफ माय लिप्स म्हणजे ती म्हणते की माझ्या प्रत्येक शरीराच्या भागामध्ये असं काहीतरी अद्भुत आहे असं काहीतरी वेगळेपण आहे की जे लोकांना भावतं किंवा आवडतं की कि जे लोकांना अट्रॅक्ट करतं द स्ट्राईड ऑफ माय स्टे स्टेप म्हणजे प्रत्येक चा पावलामध्ये तिनं एक जे पाऊल टाकलेलं आहे पुढं त्या पावलामध्ये इतका कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे की ज्या आत्मविश्वासामुळे लोक म्हणतात हाऊ शी हाँ शी वॉक्स म्हणजे ती कशा पद्धतीनं चालते आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की एखाद्या माणसाचं चालणंसुद्धा आपल्याला कधीकधी इम्प्रेसिव्ह आहे असं वाटतं काय वेगळेपणा असतो त्या चालण्यामध्ये दिमागदारपणा असतो त्या चालण्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो आणि हा जो कॉन्फिडन्स आहे तो माया एन्जिलिओ ह्या कवितेमध्ये त्या स्त्रीमध्ये आहे असं सांगतात द कर्ल ऑफ माय लिप्स म्हणजे तिच्या ओठांचं जे सौंदर्य आहे त्याला जो असणारा जो विशिष्ट असा आकार आहे आणि बोलत असताना त्या ओठांची होणारी जी हालचाल आहे म्हणजे शब्दच इतके चांगल्या पद्धतीनं ते फेकतात किंवा शब्दही चांगल्या पद्धतीनं ते बोलतात की निश्चितपणानं त्याच्या ओठातून बाहेर पडणारा शब्द सर्वसामान्य लोकांना इम्प्रेस करतो तो लोकांना भावतो आवडतो आणि म्हणून त्या म्हणतात आय एम वुमन फिनॉमिनली फिनॉमिनल वुमन phenomenal दॅट इज मी प्रत्येक स्टांजाच्या शेवटी हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात येईल की दर पोएट वॉन्टेड टू असर्ट हरसेल्फ ॲज अ वुमन म्हणजे एक स्त्री म्हणून ती स्वतःला असर्ट करण्याचा प्रयत्न करते किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आय वॉक इन टू अ रूम जस्ट ॲज कूल ॲज यू प्लीज अँड टू अ मॅन द फेलो स्टँड ऑर फॉल डाऊन ऑन नीज मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर काम करत असेल किंवा मी कुठल्याही एखाद्या रूममध्ये प्रवेश केला असेल तर तिथं माझ्या रिस्पेक्ट खातर किंवा माझ्या आदरासाठी लोक उभारतात का उभारतात कारण तिचं चालणं असेल तिचं वागणं असेल तिचं बोलणं असेल हे निश्चितपणानं रिस्पेक्टफुल आहे त्याचा आदर केलाच पाहिजे असं तिच्या सहकाऱ्यांनासुद्धा वाटतं तिच्याबरोबर असणारे जे लोक काम करत आहेत त्यांनासुद्धा वाटतं की आपण उठून उभारून हिच्या अस्तित्वाला आपण आदर केला पाहिजे किंवा काही लोक तर तिच्या गुडघ्यावर येतात कारण गुडघ्यावर येणं म्हणजेच नतमस्तक होणं किंवा शरणागती स्वीकारणं हे जर या ठिकाणी आपल्याला आजूबाजूचे लोक करत असतील तर यावरून लक्षात घेण्यासारखं आहे की डेफिनेटली शी इज अ वुमन हू इज हॅव्हिंग अ काइंड ऑफ इन्फ्लुएन्स ऑन द अदर पीपल देन द स्वार्म अराउंड मी अ हाय ऑफ द हनी बीज आय से केवळ एवढंच नव्हे तर केवळच ते उठून उभारतात एवढंच नव्हे तर ते या स्त्रीच्या आजूबाजूला त्या ठिकाणी जणू काही मधमाशासारख्या घोंगावतात किंवा ज्या पद्धतीने मधमाशा एका घरट्याच्या शेजारी जशा गोंगवत राहतात किंवा फिरत राहतात त्या पद्धतीनं लोक त्या तिच्या बाजूबाजूला फिरत राहतात इट इज द फायर इन माय आईज अँड द फ्लॅश ऑफ माय टीथ द स्विंग इन माय वेस्ट अँड द जॉय इन माय फिट लक्षात ठेवा की तिच्या डोळ्यामध्ये असणारी जी चमक आहे किंवा ओठांवरचे असणारी दातांवर असणारी जी चमक आहे किंवा तिच्या कमरेमध्ये असणारी जी चालतानाची लचक आहे या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं हे लोकांना भावतात किंवा लोकांना डेफिनेटली ही एक चांगली स्त्री आहे की जी आपल्यापासून सर्वसामान्य स्त्रियांपासून वेगळी आहे आणि निश्चितपणानं तिचा आदर केला पाहिजे असं लोकांमध्ये सुद्धा ती एक चांगली भावना आपल्याला बघायला मिळते आय एम वुमन फिनॉमिनली फिनॉमिनल वुमन दॅट इज मी मेन डेमसेल्वज हॅव वंडर्ड वॉट दे सी इन मी दे ट्राय सो मच बट दे कान टच माय इनर मिस्ट्री आता या स्टांझामध्ये कवित्री मायांजले खऱ्या अर्थानं स्वतःचं एक सिक्रेट किंवा स्वतःचं जे रहस्य आहे ते उघडण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की मी स्वतः सांगण्याचा प्रयत्न करते या पुरुषांना किंवा या आजूबाजूच्या समाजाला की माझ्यामध्ये इम्प्रेसिव्ह किंवा मिस्टेरियस असं काय आहे आणि ते सांगितल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य लोक तिच्या आतमध्ये असणारे जे गूढ घटक आहेत त्या घटकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा ते समजू शकत नाहीत म्हणून ती कवित्री म्हणते बट दे कान टच माय इनर मिस्ट्री माझ्या आतमध्ये जे रहस्यमय आहे गूढ आहे त्याच्यापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही कारण बिईंग अ वुमन शी इज समथिंग डिफरंट कदाचित या स्त्रीमध्ये संयम असेल या स्त्रीमध्ये प्रेम असेल माया असेल आपुलकी असेल या स्त्रीमध्ये कदाचित दुसऱ्यांना समजून घेण्याची भावना असेल आपण जर आपल्या घरातली आई पाहिली असेल बहीण पाहिली असेल पत्नी पाहिली असेल या सर्व घटकांचा जर स्त्री म्हणून अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्याकडं दुसऱ्याला समजून घेण्याची जी मोठी मानसिकता असते ती मानसिकता डेफिनेटली एक स्त्री म्हणून स्त्रीकडंच असू शकते पुरुषांमध्ये आपल्याला ती मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळत नाही वेन आय ट्राय टू शो दॅम दे से दे स्टील काँट सी आय से इट इज इन द आर्च ऑफ माय बॅक द सन ऑफ माय स्माइल द राईड ऑफ माय ब्रस द ग्रेस ऑफ माय स्टाईल आणि ती कवित्री पुढेही असे म्हणते की माझ्या हसण्यामध्ये सूर्याची चमक आहे म्हणजे एखाद्या माणसाच्या बोलण्यामध्ये सूर्याचा जो तेजस्वीपणा आहे तो तेजस्वीपणा कसा आहे तर ह्या कवित्रीनं आपल्या या कवितेमधल्या स्त्रीमध्ये आहे असं ते सांगितलं आहे द राईड ऑफ माय बेस्ट एखादा घोडा त्या ठिकाणी भरधाव वेगाने धावत असताना जर आपण बघितलं तर निश्चितपणानं आपल्याला असं वाटतं की अरे वा काय सुंदर घोडा धावतो आहे म्हणजेच काय माणसाची गती मा त्या ठिकाणी त्या घोड्याची गती माणसाला इम्प्रेस करते किंवा भावते द ग्रेस ऑफ माय स्टाईल आणि त्याचबरोबर माझ्या चालण्यातून जी माझी शैली दिसते आहे माझी लकब दिसते आहे तीसुद्धा लोकांना निश्चितपणानं एक इम्प्रेस करून जाते आय एम अ वुमन फिनॉमिनली फिनॉमिनल वुमन दॅट इज मी नाव यू अंडरस्टँड जस्ट वाय माय हेड इज नॉट बोर्ड आणि मग ती स्त्री शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला असं सांगते की तुम्हाला आता कळलं असेल की माझं डोकं खाली का वाकलेलं नाही किंवा मी खाली मान का झुकवलेली नाही आय डोंट शाऊट ऑर जम्प अबाउट ऑर हॅव टू टॉक रिअल लाऊड मला मोठ्यानं बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही का पडत नाही वेन यू सी मी पासिंग इट ऑट टू मेक यू प्राऊड लक्षात ठेवा मी आजूबाजूनं जर जात असेल तरीसुद्धा त्या लोकांना असं वाटतं की शुअरली डेफिनेटली दिस इज अ वुमन हू इज हॅव्हिंग लॉट ऑफ ग्रेस अँड इम्प्रेशन अँड लॉट ऑफ मिस्टेरियस पॉवर अँड वी हॅव टू रिस्पेक्ट हर आणि म्हणून या ठिकाणी कवित्री म्हणते की शंभर टक्के मला असं वाटतं की मी एक सर्वसामान्य स्त्रीपेक्षा वेगळी स्त्री आहे आणि माझ्याकडं एक अशी ताकद अद्भुत ताकद आहे की ज्या ताकदीमुळं सगळे लोक माझा रिस्पेक्ट करतात आय से इट इज इन द क्लिक ऑफ माय हिल्स द बँड ऑफ माय हेअर द पाम ऑफ माय हँड द नीड ऑफ माय केअर कॉज आय एम अ वुमन फिनॉमिनली फिनॉमिनल वुमन दॅट इज मी आणि शेवटच्या स्टांजाच्या शेवटच्या काही ओळींमध्ये कवित्री असे म्हणते की माझ्या केसांमध्ये सुद्धा एक वेगळा कर्लीपणा आहे किंवा एक कुरळीपणा आहे वेडे वाकडेपणा आहे की जो निश्चितपणानं त्या ठिकाणी इम्प्रेसिव्ह आहे पाम ऑफ माय हँड माझ्या हाताचे जे तळवे आहेत ते सुद्धा अत्यंत मऊ मुलायम आहेत आणि त्यामध्ये मी लोकांना त्या ठिकाणी या तळव्यांमध्ये सुद्धा स्वीकारू शकते किंवा त्या तळव्यांचा हातामध्ये त्या ठिकाणी स्वीकार करू शकते द नीड ऑफ माय केअर आणि हे माझे हात हे दुसऱ्यांचे केअर करण्यासाठीच आहेत म्हणजेच दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठीच आहेत बिकॉज आय एम वुमन फिनॉमिनली फिनॉमिनल वुमन दॅट इज मी आणि ह्या कवितेच्या शेवटी पुन्हा एकदा कवित्री की मी एक अशा पद्धतीची आश्चर्यकारक किंवा अद्भुत अशी स्त्री आहे की जी इतर लोकांना निश्चितपणानं प्रभावित करते आणि त्या प्रभावामुळंच कदाचित मी एक स्त्री असल्याचा मला अभिमान देखील त्या ठिकाणी वाटतो आहे इन दिस वे माया ॲनजिलिओ इन दिस पर्टिक्युलर पोयम टेल्स इज दॅट फिनॉमिनल वुमन इज अ व्हेरी नाईस पोयम अँड थ्रू दिस पर्टिक्युलर पोएम द वुमन असर्ट्स हर सेल्फ प्रत्येक स्त्रीनं स्वतःला सिद्ध कर केलं पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी समाजाला दाखवून दिलं पाहिजे या कवितेच्या माध्यमातून माय अंजिलिओ आपल्याला या ठिकाणी तेच सिद्ध करत आहेत किंवा सांगत आहेत की एव्हरी वुमन शुड असर्ट हर आयडेंटिटी अँड प्रूव्ह हर आयडेंटिटी इन सच वे दॅट द होल वर्ल्ड शूड लुक ॲट हर विथ रिस्पेक्ट अँड ऑनर विथ दिस वर्ड्स आय लाईक टू कन्क्लूड today's session thank you thank you so much